तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपला, तर तो फूट, इंच आणि सूत जे आहे तर त्याच्यावर होणार आहे. तर ह्या गोष्टी माहीत करून घेण्याआधी तुम्हाला जे आहे तर ते मीटर टेप माहीत असणं आवश्यक आहे. तर मीटर टेप कसा वाचायचा तर त्याच्यावरती सुद्धा मी दोन एक व्हिडिओज जे आहेत ते बनवलेले आहेत. तर त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर ते व्हिडिओज देखील तुम्ही पाहून घ्या जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर. त्याच्यानंतर जे फूट आहे, इंच आहे आणि सूत काय आहे तर हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर जसं की तुम्ही पाहिलं असेल तर घड्याळ असतं आपलं, तर त्या घड्याळामध्ये सेकंद, त्याच्यानंतर मिनिट आणि मग तास असतं. तर तशाच पद्धतीने मीटर टेपवरती जे आहे तर ते सूत जे आहे ते लहान आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते इंच येतं आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते फूट येतं. जसं की आपण या इमेजमध्ये टेपची जी इमेज आहे तर ती पाहू शकतो, 1, 2, 3 आणि 4. तर हे जे आहे हे इंच आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते सूत आहे. तर पुढं आपल्याला ते व्हिडिओमध्ये समजणारच आहे. त्याच्यानंतर ह्यावरती जे आपण फॉर्म्युला वगैरे बघणार आहोत कन्वर्ट कसं करायचं, तर त्याची लिंक जी आहे PDF ची तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जे फॉर्म्युला असेल किंवा जी PDF असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर ती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथं जसं की आपण बघू शकतो सूत, तर हा जो आहे हा मीटर टेपचा जे एक इमेज आहे त्याच्यामध्ये 1, 2 त्याच्यानंतर 3 आणि 4 हे जे आहेत हे इंच आहे आणि याच्या खालचा जो भाग आपण इथे पाहू शकतो तर हा आहे हा मीटर, त्याच्यानंतर मिलीमीटर आणि सेंटीमीटर. म्हणजे मिलीमीटर जे आहेत ते सर्वात लहान आहे, त्याच्यानंतर जे सेंटीमीटर ते आहे आणि त्याच्यानंतर येतं ते मीटर येतं. पण हा जो भाग आहे हा आपल्याला या व्हिडिओमध्ये नाही बघायचा, तर हा वरचा जो भाग आहे आपल्याला इथे हा बघायचा आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला सूत, इंच आणि फूट या गोष्टी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात. तर इथं मी हे दाखवलेलं आहे मार्किंग. तर या 2 पासून आपण जर बघितलं 2 आणि 3 तर याच्यामध्ये तर या 2 आणि 3 जे आहे हे पूर्ण 1 इंच होतं. हे 1 इंच जे आहे त्या 1 इंचामध्ये 8 सूत असतात. जसं की आता इथं आपण बघू शकतो, आता 1 जे असतं त्या ठिकाणी आपल्याला स्टीलची जी पट्टी आहे ती बघायला मिळते, त्याच्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही. त्याच्यामुळे इथे 2 आणि 3 च्यामध्ये जे आहे ते 1 इंच येतं. तर ते आपण 1 इंचामध्ये किती सूत असतात तर हे बघितलं इथे 8 सूत असतात. म्हणजे 0 पासून आपण जर स्टार्ट केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8 असे 8 भाग पडतात 1 इंचामध्ये. तर हा जो आहे इथपर्यंत हा 1 इंच होतो, इथेपर्यंत हे 2 इंच होतं. म्हणजे इथेपर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इथपर्यंत 8 असे 8 भाग पडतात. तर हे 1 इंचामध्ये 8 सूत असतात. आता याचा उपयोग आपल्याला पुढे जे कन्वर्जनचा जो एक व्हिडिओ येणार आहे याच्यानंतर लगेच येईल तो, तर त्या व्हिडिओसाठी आपल्याला ही थोडीशी माहिती करून घ्यायची आहे. म्हणून हा एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं 1 इंचामध्ये जे आहे तर हे 8 भाग पडतात आणि त्याला आपण सूत असं बोलतो. तर हे सूत आहे. तर 1 इंचामध्ये 8 सूत असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ही दुसरी इमेज आहे, तर इथं तुम्ही बघू शकता ही स्टीलची पट्टी आहे. तिथून ते ह्या 1 पर्यंत हा 1 इंच, त्याच्यानंतर हे 2, 3 आणि 4 हे इंच आहे. त्याच्यानंतर 1 इंचमध्ये 8 सूत असतात हे आपण बघितलं. तसंच जे फूट आहे 1 फूटमध्ये 12 इंच असतात. जसं की आपण इथं बघू शकतो हे 12 जे आहे ते रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे आणि तिथं इथे आपल्याला हे 1 लिहिलेलं दिसतंय. तर ह्या 1 फूटमध्ये 12 इंच असतात. तर इथपर्यंत आपल्याला समजलं. तर इथं आपण बघू शकतो 8 सूत म्हणजे 1 इंच. तर इथं ह्या 1 इंचामध्ये 8 सूत असतात. त्याच्यानंतर 12 इंच म्हणजे 1 फूट असतं ते आपण बघितलं. आणि जे सूत आहे तर ते 96 सूत असतात 1 फूटमध्ये. जसं की आता आपण इथे मागं बघितलं तर हा जो आहे हा 1 फूट आहे इथपर्यंत. तर या 1 फुटामध्ये किती सूत असतात? 96 सूत. जसं 1 इंचामध्ये 8 सूत असतात तर मग 8 असं आपण 12 वेळा जर घेतलं 1 फुटामध्ये आपल्याला 96 सूत मिळतात. हे आपल्याला कशासाठी फायद्यात पडणार आहे? जेव्हा सूतमध्ये आपण घेतो तर ते डायरेक्टली जर फुटात कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ही माहिती उपयोगात पडणार आहे. तर ही एक शॉर्ट व्हिडिओ होती. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला सूत, इंच आणि फूट जे आहे तर याच्याबद्दल माहिती करून द्यायची होती.
तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.